दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. आज आपल्यासोबत आहेत पाली राष्ट्रवादी रायगड जिल्हा संघटक अनुपम शरद कुलकर्णी यांचा आज नुकताच भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांनी प्रवेश करण्याचं कारण काय आणि त्यांचं पुढचं उद्दिष्ट काय राष्ट्रामध्ये. प्रवेश करण्याचं मुख्य कारण म्हणजे आता जर का आपण पाहत असाल तर पूर्ण भारत देशामध्ये, मी फक्त सुधागड तालुका किंवा रायगड जिल्हा या विषयावर न बोलता जर का पूर्ण भारत देशाचा आपण विचार केला तर ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अमितजी शहा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची जी घोडदौड सुरू आहे त्या घोडदौडीमध्ये त्यांची जी निर्णय क्षमता आहे ती इतकी अचूक आहे, त्या निर्णय क्षमतेवरती विश्वास ठेवून मला असं वाटतंय की शहरांच्या प्रमाणेच जर का खेड्यांचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहासोबत आपल्याला सगळ्यांना सामील व्हावं लागेल. आणि ह्याच गोष्टीचा विचार करून आम्ही राष्ट्रवादीच्या जिल्हा संघटक पदाचा मी राजीनामा देऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे 450 युवक जे सुधागड तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवत होते त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आमच्या कार्याला यथोचित न्याय देईल. आम्हाला यथोचित सुधागड तालुक्याच्या विकासासाठी जिथे जिथे निधीची गरज लागेल तो निधीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभा केला जाईल याची खात्री आम्हाला आहे, म्हणून आम्ही या प्रवास सामील झालो. आता जे राष्ट्रवादी काँग्रेसची जी परिस्थिती होत चालली आहे त्याला तुम्हाला असं वाटतं काय कारण असेल, त्यांचे नेते जबाबदार आहेत की कार्यकर्ते, असं तुमचं काय मत आहे? नाही, राष्ट्रवादीच्या प्रवाहाला काय जबाबदार आहे हे सांगण्या एवढा नक्कीच मी काही मोठा नेता नाही. ते वरच्या लेवलला आदरणीय पवारसाहेब असतील किंवा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते असतील त्याच्यावरती विचारविनिमय नक्की करत असतील. बरं, एवढं नक्की की मी राष्ट्रवादीत असताना मला राष्ट्रवादीकडनं यथोचित मानसन्मानही मिळालेला होता. मला राष्ट्रवादी पक्ष सोडण्यामागे जिल्ह्यातील नेत्यांची किंवा तालुक्यातील नेत्यांचा कुठलाही माझा त्यांच्या बाबतीतला नाराजीचा सूर हा नक्कीच नाही आहे. पण राजकीय प्रवाहात काम करत असताना आपल्या सुधागड तालुक्याला यथोचित न्याय देण्यासाठी मला फक्त एवढी खात्री पटलेली आहे की तो न्याय फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या युतीच्या माध्यमातूनच आपण देऊ शकतो, म्हणून मी आज हा निर्णय घेतला.